पुराच्या पाण्याचा फटका बसल्यानं पुण्यात 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. पाऊस सुरूच राहिला आणि खडकवासला धरणातून विसर्ग काढण्यात आला तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. मात्र महापालिकेची यंत्रणा पूर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. पुण्यात आणि धरण क्षेत्रात पाऊस सुरूच आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकने विसर्ग केला जातोय. स्थलांतरित करण्यात आलेल्या 5,000 नागरिकांना 49 शाळा आणि काही समाज मंदिरांमध्ये ठेवण्यात आलंय. धरणातील विसर्ग 50,000 क्युसेक पर्यंत गेल्यास डेक्कन परिसरात पुलाची वाडी आणि शनिवार पेठेतील काही भागात पाणी शिरण्याची शक्यता असल्याचं मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केलंय. पुणे शहरामध्ये गेले 2 दिवस जी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये खडकवासला आणि मुळशी या दोन्ही ठिकाणून विसर्ग करण्यात आल्यामुळे मुळा आणि मुठा नदी पात्रालगतच्या सोसायट्या, झोपडपट्ट्या या सगळ्या परिसरातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. बाधित झालेल्या एकंदर 5,000 नागरिक साधारणपणे बाधित झालेले आहेत. हे सर्वजण स्थलांतरित झाले आहेत. त्यापैकी महापालिकेच्या अग्निशामक दलाने 637 लोकांना गेल्या 2 दिवसामध्ये स्थलांतरित केलेलं आहे. आरोग्य विभागाकडनं आरोग्य अधिकाऱ्यांची पथकं तयार केली असून स्थलांतरित सर्व लोक आणि लहान मुलं या सगळ्यांची आरोग्य तपासणीसुद्धा करण्यात येते. BVG कंपनीच्या मार्फत 108 क्रमांकाची रुग्णवाहिका ही लोकांच्यासाठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे खबरदारीचा उपाय म्हणून NDRFचं देखील पथक 17 जणांचं हे तैनात आहे आणि बोटी लाईफ जॅकेट्स याच्या सहाय्याने हे सगळे रेस्क्यू करतात. 39 शाळांमध्ये महापालिकेने व्यवस्था केलेली आहेत. त्यापैकी आत्ता 15 शाळांमध्ये हे सर्व नागरिक आपल्याला त्या ठिकाणी आहेत. काही समाज मंदिरं आहेत. आज दुपारी 1 वाजेपर्यंत 45,747 क्युसेक्सनी पाणी हे सोडण्यात आलं होतं आणि खबरदारीचा उपाय म्हणून कदाचित रात्री जर जास्तीचं पाणी सोडलं तरी देखील आमची आपत्ती व्यवस्थापनाची टीम ही पूर्णपणे आत्ताच्या परिस्थितीमध्ये कार्यरत आहे. याच्यामध्ये गेल्या 1 तारखेपासून ते आजपर्यंत 54 ठिकाणी शहरामध्ये झाडं पडली, 10 ठिकाणी घराच्या भिंती पडल्या, 35 घरांमधनं पाणी घुसलेलं आहे आणि रेस्क्यू ऑपरेशनमधनं मगाशी मी सांगितलं तसं 637 लोक आणि 17 प्राणी हे बाहेर काढलेले आहेत. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्व परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून आत्ता सर्व महापालिकेची यंत्रणा देखील सज्ज आहे.